नमस्कार मित्रांनो, मी शैलेश माने माझ्या नवीन मराठी यूट्यूब चॅनल खेळचा खोडकर यावर आपलं स्वागत करत आहे. आज मी विषय घेऊन आलो आहे ताजमहल दर्शन. ही ऐतिहासिक वास्तू आज तुम्ही माझ्या चॅनलद्वारे घरी बसल्या पाहू शकता. चला तर प्रवासाला सुरुवात करूया. मी आणि माझे काही मित्र दादर स्टेशनवरून मुंबई सेंट्रल जाणारी लोकल पकडली, जिथे आमची राजधानी एक्सप्रेस वाट पाहत होती. तसं पाहायला गेलं तर मुंबई ते दिल्ली हा 12 तासाचा प्रवास. हा प्रवास करताना भीती तर वाटत होती, पण म्हणतात ना जर मित्र असतील सोबतीला तर भीती असते कशाला. ह्या विचाराने आम्ही 12 तासाचा मोठा पल्ला गाठत नवी दिल्ली स्टेशनला उतरलो. दिल्लीचं वातावरण आणि थंडगार वारा जणू आम्हाला मनाली आणि काश्मीरची आठवण करून देत होता. या थंडगार वातावरणाचा आनंद घेत आम्ही आमच्या पुढच्या प्रवासाला सुरुवात केली. आता आम्हाला दिल्ली ते आग्रा असा प्रवास सुरू करायचा होता, म्हणून आम्ही एक ओला कॅब बुक करून त्या प्रवासाला सुरुवात केली. नोएडा ते आग्रा हा एक्सप्रेसवेवर जर तुम्ही प्रवास कराल तर तुम्हाला एक जाणीव होईल की ह्या एक्सप्रेसवेवरती तुम्हाला कुठेही खड्डा किंवा कुठेही अप डाऊन असं कुठेही दिसणार नाही. चला तर काही मिनिटातच आपण ताजमहलला पोहोचणार आहे. तत्पूर्वी ताजमहलबद्दल आपण काही माहिती घेऊया. हाय गाईज, मी शैलेश माने माझ्या यूट्यूब चॅनल खेळचा खोडकरवरती आपलं स्वागत करत आहे. आज आम्ही आग्रा चाललो ताजमहल पाहण्यासाठी. माझ्याबरोबर काही माझे कलिग्स आहेत, त्यांना विचारू ताजमहलबद्दल त्यांना काय माहिती आहे. स्टार्ट करूया मिस सय्यद आमरीन यांच्यापासून. त्यांना काय माहिती आहे ताजमहलबद्दल? हा, जैसे सभी लोग जानते हैं ताजमहल इज अ सिंबल ऑफ लव. ओके, जो 7 वंडर्स में से एक वंडर भी है और हमें बहुत गर्व होना चाहिए कि वो इंडिया में ही है. और इसे शाहजहां ने अपने मुमताज के लिए बनाया था. तो एक दिन मेरे हस्बैंड मसीम भी मेरे लिए जरूर बनाएंगे. थैंक्स अम्ब्रेल. थैंक्स स्वप्निल. रोहिणी. इसके बारे में कभी अपने डिपार्टमेंट में डिस्कशन हुआ नहीं, तो अब मैंने भी कभी टीम को पूछने का मैंने कभी कोशिश नहीं की. टीम ने भी कभी क्लियरिटी नहीं था हम ताजमहल जाएंगे करके, तो टीम में कभी डिस्कशन नहीं हुआ. इसके लिए मेरे को नहीं मालूम. जाऊंगा तो बताऊंगा. तुम्हाला जेवढी माहिती आहे तेवढी माहिती तर मला वाटतं ताजमहल त्यांनी बांधले त्याला पण लक्ष करायची. त्याबद्दल तुमचे हार्दिक अभिनंदन. आमच्यामध्ये एक राजश्री मॅडम आहेत, ज्या पॉलिकॅप मध्ये खूप वर्षापासून काम करत आहेत. जेवढी माहिती त्यांना पॉलिकॅप बद्दल आहे तेवढी बघूया ताजमहल बद्दल आहे का. ज्यादा कुछ पता नहीं है, वो मुमताज के लिए शाहजहां ने बनाया है इतना पता है. हम चाहते हैं हमारे हस्बैंड भी हमारे लिए बनाए. बस थैंक यू. हाँ, अभिजीत जाधव तुमचे काही मत मांडू शकता का यावर? आतापर्यंत ताजमहल बद्दल मी बरंच ऐकलं होतं आणि आज मी प्रत्यक्ष ताजमहलला भेट देण्यासाठी जात आहे माझ्या ऑफिसमधल्या मित्रांसोबत. आणि 1600 जी ही वास्तू उभारली गेली शाहजहानने आपल्या पत्नीच्या प्रेमाखातीर, जगामध्ये 7 आश्चर्यापैकी ही एक आश्चर्य मानलं जातं आणि खूपच प्रसिद्ध अशी वास्तू आहे. आणि आपल्याला नक्कीच अभिमान असला पाहिजे या गोष्टीचा की ती भारतामध्ये आहे. आणि पुढील माहिती मी तुम्हाला प्रत्यक्ष भेट दिल्यानंतरच देईन. धन्यवाद. ह्या सर्वांच्या मताबरोबर आम्ही आमचं पुढचा प्रवास चालू ठेवला. बाहेरचा नजारा पाहता, सुलभनी असा नजारा पाहता मला एक गाणं आठवलं, ते पेश करतो. Thank you.
आता आम्ही ताजमहलच्या आवारात पोहोचलो आहे. इथून काही मिनिटांवर तुम्हाला पायी चालत जाऊन एक इलेक्ट्रिक वाहन बुक करावे लागेल किंवा पायी चालत जाऊन ताजमहलपर्यंत पोहोचावं लागेल. याचं कारण असं की जेव्हा ब्रिटिशांनी ही वास्तू भारत सरकारच्या हातात दिली तेव्हा भारत सरकारने हा निर्णय घेतला की इथे कोणतेही प्रदूषित वाहन वापरले जाणार नाही. इथून पुढे ताजमहल दर्शनासाठी तुम्हाला तिकीट घ्यावी लागेल. तिकीट दोन प्रकारचे आहे तिथे, 50 रुपीज अँड 250 रुपीज. 50 रुपीज हा फक्त बाहेरून तुम्हाला ताजमहल दर्शन घ्यावं लागेल आणि 250 रुपीज हा म्युझियममध्ये जिथे मुमताज आणि शहाजहानची कबर आहे ती पाहण्यास मिळेल. इथून चेक इन केल्यावर थोड्याच अंतरावर तुम्ही पुढे गेल्यावर तुम्हाला ज्या ताजमहलच्या कलाकृती काळाप्रमाणे बदलल्या आहेत त्या भिंतीवरती दिसतील. ह्या त्या कलाकृती हा तोच मुख्य दरवाजा आहे जो ताजमहलचं संरक्षण आजही त्याच पटीने करत आहे जेवढी ऊर्जा शहाजहाननी ताजमहल बनवण्यात लावली. ताजमहल मध्ये तुम्ही काही सांगू शकता का? आम्ही ताजमहल मध्ये शिरलेलो आहे आणि हे सुप्रिया शिंदे जे रिसर्च करण्यात माहीर आहेत ते जस्ट आता आतमध्ये एंट्री करत आहेत ताजमहल मध्ये. बघूया ते काही नवीन शोध लावतात का त्यामध्ये. हो आणि आम्ही 7 वंडर्स पैकी एका वंडर्स मध्ये एंट्री केलेली आहे. हाच तो मुख्य दरवाजा जो तुम्ही समोरून पाहत आहे ह्याच्याच मागे ताजमहलचे सौंदर्य लपलेले आहे. आजही हा दरवाजा ताजमहलचे सौंदर्य हे आतमध्ये गेल्याशिवाय कोणालाही दाखवत नाही. तुम्ही दरवाजातून आतमध्ये आल्यावरती समोरचा नजारा जो पाहत आहे ते सौंदर्य ही कलाकृती ज्याने बांधली जिच्या प्रेमासाठी बांधली तिचे आज ही साक्ष देत आहेत. ताजमहलचा इतिहास थोडक्यात सांगायचा झाला तर ताजमहल ही जगाने पाहिलेली सर्वात भव्य समाधी मुघल सम्राट शहाजहानने त्याच्या आवडत्या पत्नी मुमताजसाठी बांधले होते. यमुना नदीच्या काठावर मुमताजच्या मृत्यूनंतर सुमारे 1 वर्षानंतर म्हणजेच 1632 मध्ये समाधीचे बांधकाम सुरू झाले. जरी मुख्य समाधी 1643 पर्यंत बांधली गेली असली तरी 1653 पर्यंत संपूर्ण संकुल पूर्ण झाले नव्हते. दुर्दैवाने सम्राटची सत्ता उलथून टाकण्यात आली.
1658 मध्ये त्याचाच मुलगा औरंगजेबाने त्याला तुरुंगात टाकले. शहाजहानने आपले शेवटचे दिवस जवळच्याच म्हणजे 3 किलोमीटर अंदाजे 3 किलोमीटर असलेल्या आग्रा किल्ल्यात कैदेत घालवले, जिथून त्याने निर्माण केलेली अद्भुत निर्मितीकडे पाहिले. आणि 1666 मध्ये जेव्हा त्याचा मृत्यू झाला तेव्हा त्याला ताजमहलमध्ये त्याच्या प्रिय पत्नीच्या बाजूला दफन करण्यात आले. आजही त्यांची कबर ह्या स्थानावरती तुम्हाला बघण्यात येईल. जो प्रवास आम्हाला आता आग्रा ते मुंबई असा करायचा आहे, हे हा प्रवास मी तुम्हाला माझ्या पुढच्या भागात दाखवेनच. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी मी घेऊन येईन. तोपर्यंत जय महाराष्ट्र.